सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रों, मैं डॉक्टर संतोष प्रताप सिंह प्रसाद, श्रीनिवास आरोग्य फाउंडेशन द्वारा संचालित स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मी कार्यरत आहे। मुख्यतः माझं पूर्ण काम जे आहे ते आयुर्वेदामधील जे शारसूत्र चिकित्सा आहे, ज्यामध्ये आपण मूळव्याध, भगंदर, चीर, फिशर यासारख्या आजारावर पूर्णतः आयुर्वेदिक विना साइड इफेक्ट रहित अशी ट्रीटमेंट देतो। ज्याच्यामध्ये खूप जास्त दिवस तुम्हाला ऍडमिटही राहायची गरज नसते आणि पूर्णपणे उपचार घेतो, म्हणजे तुम्ही पूर्णपणे बरे होता। सर, सध्याला भगेंद्र आणि पाईल्स मध्ये लोकांमध्ये खूप गैरसमज आहे, त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा। हा, पाईल्स मध्ये कसं असतं की जे आपण काही लोकांना तर बरोबर, म्हणजे आता जर विचार केला तर 100-90 लोकांना जे ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यांना पोट साफ होत नाही व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये ज्या वेळेस जोर दिल्यामुळे जे रक्तवाहिन्या असतात आपल्या गुदमागी, त्याच्यावर जोर पडून त्या फुगतात आणि त्याच्यातून काही वेळा ज्या वेळेस ते इंटरनल असतं तर रक्तस्राव होतो, एक्सटर्नल असलं तर फक्त त्रास असतो त्याच्यामध्ये। आणि भगेंदर हा असा वेगळा विषय आहे की त्याच्यामध्ये आपल्या संरक्षणाची जागा असते, गुदमागेच्या आजूबाजूला तुलसी कोडा असा एक तयार होतो आणि त्याच्यातून पू वगैरे असा रक्तस्त्राव, म्हणजे पू रक्तस्त्राव वगैरे होतो, काही वेळेस आपल्या संडासच्या जागेतून संडास बाहेर नाही येतात, त्या मार्गाने येते, म्हणजे तो एक रस्ता तयार होतो, ज्याला जुने लोक नासूर वगैरे असं पण म्हणायचे, तर ते भगेंदर असत। भगेंदर हा पूर्णतः वेगळा विषय आहे, ज्याच्यामध्ये तो गुद भागाशी रिलेटेड आहे पण तो बाजून स्वतःचा असता रस्ता निर्माण करतो, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन मग बाकीच्या गोष्टी येतात। सर, पाईल्सची सुरुवात कशी होते? पाईल्सची मेन सुरुवात जे ज्यांनाही ऍसिडिटी आणि पोट साफ न होण्याचा त्रास आहे, त्यांना टॉयलेटला जाऊन आल्यानंतर पेन होणे, आग होणे, अशा प्रकारचे सुरुवातीचे त्रास असतात। सुरुवातीला हे त्रास काही गोळ्या, औषधी, साधा उपाय जरी केला, काही पथ्य पाणी पाळले तरी बरा होतो, म्हणजे जे फर्स्ट स्टेज म्हणतो आपण त्याला, फर्स्ट ग्रेड पाईल्समध्ये गोळ्या औषधीने बरं वाटतं आपल्याला, सेकंड ग्रेडमध्येही थोडे दिवस जास्त गोळ्या औषधी खाल्ल्या की तरी बरं वाटतं, पण हे जर थर्ड ग्रेड आणि फोर्थ ग्रेडमध्ये गेलं तर मात्र त्याच्यामध्ये गोळ्या औषधींनी पूर्ण आराम मिळत नाही, भविष्यात त्याला शारसूत्र किंवा मग मॉडर्न सर्जरी वगैरे असे उपचार करावे लागतात। लोकांचा एक गैरसमज असा आहे का, एकदा पाईचं त्रास झाला तर चांगला होत नाही असं लोकांचा गैरसमज, त्याबद्दल काय सांगणार? नाही, आयुर्वेदामध्ये जर शारसूत्र चिकित्सेने त्याचा उपचार केला तर आम्ही बघितलेलं आहे की कायमस्वरूपी बरा होतो तो, पण त्याच्यामध्ये काही पथ्यपाणी काही लोक काय करतात की आता समजा आपण त्यांना मसाल्याचं, दारू, मटण वगैरे गोष्टी समजा काही पथ्य सांगितलेले तर ते काही पथ्य आयुष्यभर पाळावं लागतं, ते एकदा चुकलं तर प्रॉब्लेम नाही होत, पण हीच गोष्ट जर वारंवार व्हायला लागली तर त्याची शक्यता असते, पण ती शक्यता 5-10% असते। आता लोकांचा असा विचार चालू की जसं ऑपरेशन करणं, हा तर ऑपरेशन म्हणजे नेहमी त्रास होतो, तर हे लोकांचा गैरसमज आहे, याबद्दल आपण काय बोलणार? ऑपरेशन कोणत्या पद्धतीने केलं जातं आणि विना ऑपरेशन कसं ट्रीटमेंट केलं जातं? विना ऑपरेशन मध्ये आपण त्यांची पाचन शक्ती सुधारून, त्यांचं वारंवार जे पोट साफ होत नाही त्या गोष्टीवर काम करू आणि ते जर सुरळीत झालं सगळ्या गोष्टी तर ते गोळ्या औषधीने बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतात, पूर्णपणे बरं होत नाही असं नाहीये ते, पण कंट्रोलमध्ये राहतं, समजा तुम्ही पथ्य पाणी वगैरे पाळले। आणि पोस्ट ऑपरेटिव्हच्या मध्ये जर सुरुवातीला काही 8-15 जो त्रास राहील पण तो एकदा बरा झाला की मग मात्र असा आधी जेवढा त्रास होता तेवढा कधीच होत नाही। शारसूत्राची पद्धत कशी असते आणि किती वेळ सिटिंग घ्यावं लागते? शारसूत्रमध्ये पाईल्समध्ये आपल्याला सिंगल सिटिंग असते, फक्त एकदाच यावं लागतं, आपण पाईल्स लायगेट करून टाकतो, म्हणजे त्यांना बांधून टाकतो मुळापासून, काही दिवसांनी ज्या वेळेस रक्त पुरवठा बंद झाला की ते आपोआपच गळून पडून जातात आणि त्याच्यासाठी दुसऱ्या सिटिंगची गरज नसते। पण भगेंदर हा एक लंबा रस्ता असतो, जसं जसं ते हळूहळू भरत जातं, दर आठवड्याला आपल्याला शारसूत्र बदलावं लागतो,
मग त्याच्यामध्ये कटिंग आणि हिलिंग ह्या दोन्ही गोष्टी सोबत होतात. आता जेवढा मोठा बलिंदर राहील त्याला तेवढा जास्त वेळ लागतो. छोटा असला की तो आपण डायरेक्टही कट करू शकतो आणि बरा करू शकतो, पण जेवढा तो मोठा राहील तेवढा त्याला वेळ जास्त लागतो. बगेंदर मध्ये 3 महिने, 2 महिने, 4 महिने असा कालावधी लागू शकतो. सर, पायस आजार होतोय तेव्हा रुग्ण हा लपून ठेवतो, जर याने वेळेवर उपचार नाही केला तर काय मोठा आजार होऊ शकतो आणि काय म्हणजे धोका होऊ शकतो. हा, म्हणजे धोका म्हणजे काय, आता पायल्स हा आजार असा आहे की लोकांना ते संकुचितपणा वाटतो सांगण्यामध्येही. तर आमच्याकडेही बरेचसे असे पेशंट येतात की ते म्हणतात की आम्हाला मुळव्याचा त्रास आहे, पण ते त्यांना जर सांगितलं की मी बघतो आणि चेक करून मग तुम्हाला सांगतो की नेमकं काय आहे, कारण तुम्हाला जे मुळव्याध वाटतं ते फिशर असू शकतो, फिस्टुला असू शकतो किंवा इतर छोटा मोठा प्रॉब्लेम पण असू शकतो की, पण लोक जे तपासू देत नाही ते म्हणतात नाही तुम्ही अंदाजे गोळ्या औषधी द्या. तर अंदाजे गोळ्या औषधी घेऊन आपण त्या आजाराला जर पोचलं तर भविष्यात त्याच्यापासून विविध आजार निर्माण होतात. जसे की पाईल्स पासून तर समजा त्रास वगैरे, रक्तस्राव खूप होणे, शरीरातील रक्त कमी होणे हे असे त्रास होतात. पण फिस्टुला वगैरे सारख्या गोष्टी जे आहे की एक जखम खूप वर्ष जर आपल्या शरीरामध्ये राहिली तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं किंवा अजून काही दुसऱ्या मोठ्या आजारामध्ये होऊ शकतं, आजारापर्यंत ते जाऊ शकतं. सर, आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे पाईल्स होऊच नाही असं लाईफस्टाईलमध्ये काय चेंज करायचं आणि कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे? हा, याच्यामध्ये मुख्यतः कसं आहे आपल्या जेवणामध्ये, म्हणजे जसं आपला जुन्या काळात सांगायला जायचं की सात्विक आहार, सात्विक आहारामध्ये कमी मसाला असलेलं, त्याच्यापेक्षा जास्त वेळेच्या वेळे जेवण. आधी जे सगळ्यात चांगलं जेवणाचं संध्याकाळचं वेळ होती ती सूर्यास्ताच्या आधी होती. पण आज जीवनाची लाईफस्टाईल म्हणजे असं झालेलं लोकांचं की रात्री 12, 9, 10, 11, 12 एक असं वेळ बदललेलं आहे. त्याच्यामुळे ते अन्न व्यवस्थित पचन व्हायला वेळ मिळत नाही. अन्न जर पचलं नाही तर त्याच्यामुळे पोट साफ होणार नाही. पोट साफ नाही झालं तर या सगळं चक्र सुरू होतं, ऍसिडिटी, अपचन, अजीर्ण, त्याच्यानंतर बद्धकोष्ठता आणि मग मूळव्याध वगैरे वगैरे असा त्रास सुरू होतो. हे सायकल अशी सुरू होते. सर, खूप छान आपण मार्गदर्शन केलं. तर आता जनतेसाठी काय आव्हान करणार का, ज्यांनी पायल्स बद्दल पत्ते पाळायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, याकरता काय सांगणार? नाही, माझं सगळ्यांना हेच सांगणं राहील की एक तर तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आहारामध्ये पथ्य पाळा. खूप जर जे सिटिंग जॉब करणारे असेल, खूप वेळ बसणारे, तर त्यांनी मध्ये थोडासा गॅप होऊन थोडं शरीराला मोकळं करावं. खूप वेळ बसण्यामुळे उष्णता तयार होते ती. आणि जेवणामध्ये जर पथ्य वगैरे पाळले, ऍसिडिटी होऊच न देणे, वेळेच्या वेळेवर जेवण करणे, ऍसिडिटीच्या गोळ्या कायम स्वरूपी न खाणे, कारण लोकांना ऍसिडिटीची गोळी खाणं हा खूप सोपा उपाय वाटतो ऍसिडिटीवर, पण त्याच्यामुळं ते वाढत जातं. कारण आपण विरुद्ध काम करतोय, पचनासाठी जे ऍसिड तयार होत आहे त्याला आपण तिथंच थांबवून टाकतो. त्याच्यामुळं ते अन्न पचन व्हायच्या ऐवजी तो आजार निर्माण करतो. त्याच्यामुळं जर वेळेवर जेवण घेतलं आणि जर चुकून तुम्हाला जर त्रास सुरू झालाच, काही म्हणजे संडासाशी संबंधित काही त्रास आहे तुम्हाला, तर तो लवकरात लवकर आपल्या नजीकच्या डॉक्टरना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने मग स्पेशलिस्ट कडे जाऊन त्याचं निदान करून योग्य उपचार करा. त्याला लपवू नका, लपवल्यामुळे तो आजार मोठा होतो. सर, आजच्या घडीला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक ऍलोपॅथी पासून खूप कंटाळलेले आयुर्वेदाला जवळ करताय, पण याचे काही पथ्य असतात, याबद्दल काय सांगणार? आयुर्वेदामध्ये पथ्य हा खूप म्हणजे एक चिकित्सेचाच भाग म्हणून गणला जातो. कारण जर पथ्य नाही पाळले तर परत ते त्रास सुरू होणार तुम्हाला. आणि बरेचसे लोक हेच करतात की ते म्हणतात की आम्हाला औषधं खूप महागाची द्या, किती द्या, पण आम्हाला पथ्य नका सांगा. पण कोणताही आजार हा पथ्य पाळल्याशिवाय बरा होऊ शकत नाही. तुम्हाला काही प्रमाणात का होईना, तुम्हाला पथ्य हे पाळावेच लागतं. आरोग्य जागृती.